राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात एका लहान बालिकेसह सहा जण जखमी झाले आहेत. कोल्ह्याने शनिवारी सायंकाळी उसाच्या शेतातून गावच्या वस्तीत प्रवेश केला. टिपुगडे वसाहतीतील बाबूराव टिपुगडे, संभाजी शिंदे, सुनील चौगले यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दूध डेअरीजवळ थांबलेल्या राजनंदिनी सरनाईक या 3 वर्षाच्या बालिकेच्या मानेवर चावा घेऊन तिला गंभीर जखमी केले. राजनंदिनीला वाचवण्यासाठी धावलेल्या बळवंत पाटील यांनाही कोल्ह्याने चावा घेऊन पळ काढला. आज पहाटे शिला चौगले या महिलेवरही याच कोल्ह्याने हल्ला केला. जखमींवर उपचार सुरू आहेत. या पिसाळ्याला कोल्ह्याने साळींद्राला खाण्याचा प्रयत्न केला असता साळींद्राने त्याच्या दिशेने पंख सोडल्याने तो जखमी होऊन मृत्यू पावला. या घटनेचा पंचनामा वन विभागाने केला आहे. बिपिनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.